राजकीय अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन. राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन. सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यापासून ते विसर्जनापर्यंत अनेक उत्सव मंडळे मोठ्या धूमधडाक्यात बाप्पाच्या आगमनाचा हा उत्सव साजरा करीत असतात. मात्र या वर्षी पश्चिम महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. याचे सामाजिक भान जपत काही उत्सव मंडळांनी या वर्षीचा गणेशोत्सव अनावश्यक खर्च टाळत अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करत सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले आहे. पिंपरीमध्ये नेहरू नगर येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळानेही या वर्षीचा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केलाय. वर्गणी स्वरूपात संकलित झालेले पैसे तसेच जीवनावश्यक वस्तू सातारा सांगली कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना 10,000 रुपयाचा धनादेश देण्यात येणार आहे. तर रविवारी सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सुमारे 200 जणांनी रक्तदान केले आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ चौधरी, सागर सुरडी, विजय जमदारे, फिरोज खान, संजय गंगावने यांनी स्टार सिटी वनला दिली.